भारताच्या हातातोंडाशी आलेलं सुवर्णपदक हिरावलं. विनेश फोगाटच्या ड्रीम रनला दृष्ट लागली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला हातातोंडाशी आलेलं पहिलं वहिलं सुवर्णपदक हिरावलं गेलंय. या स्पर्धेच्या 50 किलो फ्रीस्टाईल गटात भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने भल्याभल्यानं आसमान दाखवत अंतिम फेरीत धडक मारली. ती सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर असताना वजन जास्त भरल्याने विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरवल्याची माहिती समोर आल्याने भारतीय क्रीडाप्रेमींची आनंदावर विरजण पडलेलं आहे. विनेश फोगाट स्पर्धेत अपात्र ठरल्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का लागला आहे आणि त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंगणात उतरलेत. या सगळ्या घडामोडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या प्रकरणाची सूत्रे हातात घेतली आहेत. काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष PT उषा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मोदींनी PT उषा यांच्याकडून नेमकं काय घडलं याची माहिती घेतली. विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती पंतप्रधान मोदी यांनी घेतली. मोदींनी PT उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितलं. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा असंही मोदींनी PT उषा यांना सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी दिल्ली.